जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ओ दादा, ओ वहिनी, देवीला वेणी घेऊन जा ना, फक्त 10 रुपयाला. बोला किती देऊ? बर, तुमच्यासाठी 2 रुपये कमी करते. 8 घेऊन जावा ना, पण फक्त तुमच्यासाठीचा. बोला किती वेणा देऊ? मला एक सांग, तू हे काम का करतेस? शाळेत जात नाही? नाही जात. का ग बाळा, तुला शाळेत जावंसं वाटत नाही? वाटतंय की, पण शाळेत जायला लय पैसे लागतात. एवढे पैसे कुठून आणायचे? तू शाळेत जाणार असेल ना तर मी तुला पैसे देईन अभ्यासासाठी, पण हे काम नाही करायचं, फक्त अभ्यास करायचं. ओके, हे अभ्यास कर. चालू द्या तुमच, छान चाललंय. आम्ही करतो बातमी. म्हणजे लोकांनी तुमच्या कार्यक्रमाला यावं म्हणून तुमचं हे पैसे वाटपाचं काम चालू आहे ना, ते चालू द्या असं म्हणलो आम्ही. बाळा तुझा, शाळेत जाऊ द्या बस. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी तिला पैसे तिच्या शिक्षणासाठी दिले. अहो, तुम्हाला माहित, मला माहित, बाकी लोकांना मीडियाला कुठं माहित आहे? काय म्हणत होतो? नाही म्हणत नाही, धमकी देत होता तुम्ही आम्हाला. माझी बातमी सोशल मीडियावर टाकी. आता काय? आता मी बी लोकांना हेच सांगणार, रावसाहेब आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या कार्यक्रमाला लोकांनी यावं म्हणून पैसे वाटत होते. टाकू का बातमी? टाकू? धमकी देत असाल तर तुम्ही चुकीच्या माणसासमोर उभे आहात. मी अशा फालतू धमक्यांना नाही घाबरत, आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही तुमच्यासारख्या खालच्या थराला नाही जात. प्रतापराव, तोंड सांभाळून बोला. तुमच्या वयाचा मान ठेवतो ह्याचं समाधान मान, नाहीतर मला धमकी देताना समोरचा हजारदा विचार करतो. एवढा मान? ठीक, आजपर्यंत तुम्हाला न सांगता आव्हान देत होतो, आता खुलं आव्हान देतो. नाही तुमचा कार्यक्रम उधळून लावला ना तर आबासाहेब देशमुख नाव नाही सांगणार. मग आता तुम्ही तुमचं नाव बदलण्याची तयारी करा.